राज्य में कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने राज्य सरकार पर तगड़ा हमला बोला है, जिसमें उनका कहना है कि राज्य सरकार द्वारा चलाए जा रहे शासन अपलादारी उपक्रम के तहत जनता के करोड़ों रुपए लूटे गए हैं। त्याच्या फार काही प्रतिक्रिया देण्यापेक्षा आमच्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत। अजूनही धान खरेदी केंद्र सुरू नाही झालेत, अजूनही शेतकऱ्यांचे पीक सपोर्ट प्राइसची खरेदी यांनी केलेले नाही। सरकार आपल्या दारीच्या माध्यमातून जनतेच्या पैशाची लूट सरकार करते आहे। कालच भंडाऱ्यामध्ये जेव्हा सरकार आपल्या दारीमध्ये करोडो रुपयाचा जनतेच्या पैशाचा चुरोडा त्या ठिकाणी सरकारने केलेला आहे, आणि तरी मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही पेंडॉल ताणलं, लोकांसाठी ताणलं, ते कोणाच्या पैशाने पण कशासाठी गेलात तुम्ही? उपमुख्यमंत्री अर्थमंत्री राज्यातले सांगतात की आम्ही 1900 कोटी रुपयाचं वाटप केलं। काय वाटप केलं? ज्या काँग्रेसच्या काळातल्या योजना होत्या, 7-12 वाटप, व्यक्तिगत लाभाच्या योजना, त्या पंचायत समिती ग्रामपंचायतच्या पातळीवर होत होत्या। तुम्ही काय नवीन काय केलं? पण तुम्ही जे जनतेची आणि त्या जिल्ह्याच्या लोकांचे पैसे, कारण की आज अनेक गावात साधे जायला रस्ते नाहीत आणि तुम्ही कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी लूटपाट करतात कमिशन खाण्यासाठी। पेंडॉल 70-80 लाखाचा आणि तुम्ही 3.5 कोटी रुपयाचा पेंडॉल त्या ठिकाणी तयार केला, म्हणजे कोट्यावधी रुपये तुम्ही तुमच्या बगल बच्चांच्या घशात टाकतात आहात। हे सगळे चित्र आपण पाहतो आहे। त्याच्यामुळे या सरकारने तातडीनं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष करण्याचं आहे। कोण कार्तिक आषाढीच्या पूजेला जातं आणि कोण जात नाही, त्या आम्हाला त्याच्यातलं काय घेणं? आमचा पांडुरंग आमचा शेतकरी आहे, आमचा पांडुरंग आमचं शिकलेले मुलं मुली आहेत, आमचा गरीब माणूस आमचा पांडुरंग आहे, आणि म्हणून त्या पांडुरंगाला न्याय द्या अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे।